मी माझी भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीला ही लोकसभेची जागा मिळाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीकडनं जो उमेदवार इथं दिला जाईल त्याचं काम भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणि माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी आम्ही ताकद लावून इथं करू. उमेदवारी देणं हे काय माझ्या अधिकारातलं हे नाही, हे सगळं जे आहे ते आमचे सगळ्यांचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि मग दिल्लीत अमित शाह साहेब असतील, नड्डा साहेब असतील, यांच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जाणार आहेत. आणि जो उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं किंवा अगदी धरून चाला महायुती आपण म्हणू ह्याच्यातनं जो उमेदवार इथं ठरेल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, निवडून आणणार. परत सांगतो की उमेदवारी हे करणं काय माझ्या हातात नाही आहे. मी माझी भूमिका स्पष्ट आहे, मी पक्षाचा जो उमेदवार येईल त्यांच्याबरोबर राहू म्हणून भूमिका घेतली आहे आणि स्पष्ट उघड भूमिका घेतली आहे. कुठेही ह्याच्यामध्ये आतबाहेर काय माझं हे नाही. आता उमेदवारी कुणाला मिळती आणि काय हा वरच्यांचा वरिष्ठांचा विषय, तो विषय माझा होऊ शकत नाही. व उमेदवारी कुणाला हे होते त्याची वाट आम्ही बघतो.